गंगाबाई साखर कारखाना शेवगाव पैठण रोडवर तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आणि स्थानिक शेतकऱ्यांनी गंगामाई साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर जाणाऱ्या रोडवर येऊन आंदोलन केले. यावेळी कार्यकर्ते आक्रमक होऊन शेवगाव पैठण या रोडवर येऊन जाळपोळ केली. तसेच यावेळी रहदारीची मोठी गर्दी दोन्ही बाजूंनी होती, मात्र कारखान्याचा कोणताही अधिकारी या आंदोलनाकडे फिरकला नाही. आंदोलक कार्यकर्त्यांनी 3150 रुपये इतकी हमीभावाची पहिली उचल कारखान्याने शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी यावेळी केली आहे. 3100 रुपयाची आपली पहिली मागणी आहे साहेब. आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली राजू शेट्टी यांनी 3400 रुपयाची मागणी केली आणि 3100 रुपये त्यांनी पहिला दर देखील मागच्या वर्षी दिलेला आहे. दरवर्षी 200 रुपयाच्या प्रमाणे तिथे वाढ होत असताना आपल्या कारखान्याने 2300 आणि 2400 रुपये द्यावा हे आपलं दुर्दैव. प्रतिनिधी अशोक वाघ, माय न्यूज, शेवगाव.